चिंचवड पोटनिवडणुकीच्या निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे आणि त्यातही गावकी भावकीचं राजकारण चिंचवड मतदारसंघामध्ये रंगताना दिसतंय. खुद्द लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळीगुरव गावामध्ये त्यांच्या भावकीकडून त्यांना टक्कर दिली जात आहे. त्यांचेच बंधू श्याम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी ह्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. ते लढत आहेत. श्यामजी जगताप माझ्यासोबत आहेत. ही पोटनिवडणूक तुमच्या वहिनी उभ्या आहेत, अश्विनी वहिनी उभ्या आहेत. अजितदादाने बिनविरोध करायला पाहिजे होती असं वाटतं का? ही निवडणूक लादलेली आहे तुमच्यावर असं वाटतं आहे? नाही, लादायचा काही प्रश्नच येत नाही. ज्या वेळेला एखाद्या घरात जर एखादी घटना घडत असेल, त्या घरातला जर माणूस जात असेल, तर त्या ठिकाणी ती पोटनिवडणूक होत असती. परंतु हे भाजपनेच त्यांचे उमेदवार देऊन ती परंपरा खंडित केलेली. अश्विनी ताई आता भाऊ गेल्यानंतर त्या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत. तुम्ही तर खरं म्हणजे गावातले असल्यामुळे आणि भाऊकीतले असल्यामुळे त्यांना सपोर्ट करायला पाहिजे होता, मात्र आक्रमकतेने तुमचा प्रचार सुरू आहे. नाही, दुसरा मुद्दा असा असतो की जरी भावकी गावकी असली तरी राजकारण आपल्या दृष्टिकोनातून पाहावं लागतं. त्यावेळेला आम्ही सर्वजण एकत्र जरी असलो तरी त्यावेळेला लक्ष्मणभाऊंनी अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी तुला तिकीट देतो आणि नंतर ते तिकीट डावललं जातं. त्यामुळे त्यामुळं हा खरा रोष सगळ्यांचा बाहेर उफळून येत आहे. त्यांच्याच घरातच भांडण आहे. शंकर शेट्टी इच्छुक होते ही निवडणूक लढवण्यासाठी. त्याच्यानंतर बऱ्याच भाजप नेत्यांनी त्यांची समजूत काढली. त्याच्यानंतर अश्विनी वहिनींना हे तिकीट मिळालं. नेमकं खरं काय, तुम्हाला काय वाटतं? नाही, पहिली काय अशी परिस्थिती त्या घरातून आम्हाला पाहायला मिळाली नाही. परंतु आत्ता भाऊ गेल्याच्या नंतरनं ज्या वेळेला विधानसभाची पोटनिवडणूक जाहीर झाली, त्यावेळेला ती धुसभूस प्रसारमाध्यमातून आम्ही या ठिकाणी पाहत होतो. त्यावेळेला उमेदवारी शंकर जगताप यांना मिळेल, अश्विनीताई जगताप यांना मिळेल आणि त्यांचा तो कायम सस्पेन्स राहिला. त्यामुळं तिथं कुठंतरी पाणीमूर्त आहे असं माध्यमातून दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला वैयक्तिक काय वाटत नाही. आता शेवट राजकारण आहे. प्रत्येकाला वाटत असतं की मला तिकीट मिळावं. ती भावना त्यांच्यात दिसून येती. त्यातून तो दोष दिसण्याचा प्रयत्न दिसतो आहे असं मला वाटतं. शंकर जगतापांना जर तिकीट मिळालं असतं तर ही निवडणूक तुम्हाला सोपी झाली असती. सहानुभूती वगैरे असं काही नसतं असं वाटतं का? नाही, सहानुभूती ॲक्च्युली त्यांना राहिलीच नसती. कारण का सहानुभूतीचा प्रश्न येत नाही. कारण का सहानुभूती हा जर एखाद्या उमेदवार त्यांच्या घरात जर उमेदवारी दिली तर ती सहानुभूती होती. परंतु ती भाजपने सहानुभूती पूर्णपणे काढून टाकली. ते आता तुम्हाला मी सांगितलं की बाबा पंढरपूर किंवा तुमचं कोल्हापूर ह्या ठिकाणी ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यावेळेला भाजपने त्या ठिकाणी उमेदवारी त्यांची दिलेले आहेत. त्यामुळं त्यांनी तो प्रश्न खंडित काढलेला आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच बाल्यकिल्ला आहे. या ठिकाणी अनेक 15-20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळं इथं उमेदवार देणं उचित होतं. त्या दृष्टिकोनाने दादांनी सर्व विचार करून या ठिकाणी योग्य उमेदवार दिला असं मला वाटतं आहे. लक्ष्मण भाऊ तुमचे बंधूच आहेत. तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढला, त्यांना विजय केलं. मात्र आज भाऊंच्या विरोधात आणि वहिनींच्या विरोधात तुम्ही आहात. नेमकं भाऊंचं काय चुकलं होतं? नाही, भाऊंच्या चुकायचा प्रश्न येत नाही. भाऊ काय करतात, प्रत्येक कार्यकर्त्याला तू कामाला लाग असं सांगतात आणि सगळ्यांकून एकच अजेंडा फक्त काम करून घ्यायचं आणि ऐन वेळेला जो आपल्या अंकित आहे त्याला उमेदवारी द्यायची आणि खऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय करायचा. हे त्यांनी केलेल्या गोरघोड्या त्यांना निश्चित याने रकाळ्यात दिसून येतील आणि त्यांचा पराभव अटळ हे तुम्हाला मी ठामपणे सांगू इच्छितो. पिंपरी चिंचवड म्हटलं की गावकी भावकीमध्ये मोठं चालतं. आता नाना काटे हे पिंपळी सौदागरचे आहेत, तुम्ही पिंपळी गुरवचे आहेत. आपल्या गावाच्या बाहेरचा आमदार होतो आहे, कुठंतरी काही थोडं मनात दुःख वगैरे? नाही, दुःख येण्याचा काही संबंध नाही. कारण का विषय असा असतो, ज्या वेळेला आपण काम करतो तर आपल्या पक्षाची निष्ठा काय हे दाखवून देणं पण आपलं वैयक्तिक काम आहे. ज्या वेळेला आम्ही इच्छुक होतो त्यावेळेला आम्हाला उमेदवारी देतो असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु आमची उमेदवारी कापली त्यावेळेला नाना काट्यांनी आम्हाला तिकीट दिलं. त्यावेळेला आमची इज्जत नाना काट्यांनी वाचवली. त्याची परतफेड म्हणून कुठंतरी आता आम्हाला नाना काट्यांचं जोमाने काम करावं लागणार आहे. त्यामुळे इथं गावकी भावकी किंवा घरातला विषय तो काही विषय राहत नाही असं मला वाटतं. गेल्या वेळेस राहुल कलाटे हे महाविकास आघाडीचे म्हणजेच सर्व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. त्यांनी चांगली भाऊंना टक्कर दिली होती. 1,13,000 मतं मिळवली होते. ते परत आता ते अपक्ष म्हणून तुमच्या उमेदवाराच्या विरोधात उभे आहेत. काय अडथळा वाटतो? नाही, अडथळा काही तसा वाटत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ही सगळे एकत्रित होती. शिवसेनेच्या माध्यमातून राहुल कलाटे इच्छुक होते. आता त्यांची उमेदवारी कट झाली हा वरिष्ठ पातळीवरचा विषय. त्यात आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बोलणं उचित नाही. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो उमेदवार आम्हाला दिला आहे तो आमचे नाना काटे हे आमचे नेतेच आहेत. त्यामुळं अतिशय आम्हाला आनंद झाला आहे. त्यामुळं नाना काटेंचं काम आम्ही अतिशय जोमाने करू. कुठेतरी कलाटेंवर अन्याय झाला असं वाटतं का तुम्हाला?
नाही कलाटेंवर अन्याय झाला असा आम्हाला म्हणताच येणार नाही, कारण का महाविकास आघाडीचा विचार ह्या ठिकाणी घ्यावा लागेल आणि त्यावेळेला ह्याच्यात तीन पक्ष आहेत, एक तर राष्ट्रवादी काँग्रेस हा महत्त्वाचा पिंपरी चिंचवड शहराचा बाल्यकिल्ला आहे, त्याचं मताधिक्याचा विचार केला तर योग्य रीतीने ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली असं मला वाटतं. भाऊ असताना पिंपळगुरूमधून आणि म्हणजे भरपूर मताधिक्य मिळायचं इथून, मात्र या निवडणुकीत कसं कसं राहू सर, टक्केवारीमध्ये किती तुम्ही मते काटेंना मिळवू देऊ शकता? काटेंना निश्चित आम्ही झालेल्या मतदानामध्ये कमीत कमी 60% मतदान तरी काटेंना असतील असा आमचा ठाम विश्वास आहे. धन्यवाद.